पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण BBITF फॅमिलीमध्ये आज नवीन टॉपिक घेऊन आलो. लेट झाला थोडा शूट करायला, कारण क्लास संपून 5:30 आलो, त्यामुळे थोडासा लेट झाला. असो, उद्यापासून प्रयत्न करेल की रात्री थोडासा शूट करेल आणि तो तुम्हाला डिक्टेट करेल. ओके, चला आज आपला टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मराठीमधनं थोडंसं हे होतं आहे आणि मला वाटतं कन्सेप्टमध्ये काही सुद्धा चेंज नसेल. जेवढं मराठीतनं जास्त बोलता येईल मी तेवढा ट्राय करतो. आणि भरपूर मुलांचे फोन आलते की सर ट्रान्सफॉर्मर नका ते घेऊ, दुसरा टॉपिक घ्या, तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे तो हे करा. आणि टेलिग्रामला बघा, भरपूर मुलं फोन करतायत, मला 100 फोन आले. मी क्लासमध्ये असतो, उचलणं पॉसिबल नाही, त्यामुळे टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा. खाली लिंक आहे टेलिग्रामची, तिथं जॉईन झाला की तुम्हाला तिथं अपडेट्स मिळत जातील, काय होणार आहे काय नाही, किती वाजता पडणार आहे व्हिडिओ, किंवा व्हिडिओची लिंक शेअर करा. असं भरपूर मुलांचे फोन येत आहेत. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन बेल करा आणि तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. चला याच्यामध्ये टाईम न घालवता ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर हा मशीनचा पार्ट आहे. काय? ट्रान्सफॉर्मर हा मशीनचा पार्ट आहे. बघा, मशीन कोणाला म्हणायचं? ट्रान्सफॉर्मर ही एक मशीन आहे, बरोबर आहे का? मग ही मशीन आहे, बरोबर आहे का? मशीन म्हणजे काय रे? ज्याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट असतात त्याला मशीन्स म्हणतात. पण मी ट्रान्सफॉर्मरला मशीन म्हणत नाही, मी काय म्हणतो? ट्रान्सफॉर्मरला डिव्हाइस म्हणतो. ट्रान्सफॉर्मर काय आहे? ट्रान्सफॉर्मर हा एक डिव्हाइस आहे. काय? डिव्हाइस. काय? डिव्हाइस. जो काय करतो, जो काय करतो रे? पॉवर ट्रान्सफर करतो. पॉवरचं इकडून तिकडं काय करतो? प्रसार करतो. मग ती पॉवर, पॉवरचा इकडची बघा, ही एक पॉवर आहे, पॉवर एक आणि ही पॉवर दोन. ही जी पॉवर आहे हे इकडून इकडं ट्रान्सफर करण्याचं काम करतो. आणि ही पॉवर जेव्हा तो पॉवर इकडून इकडं ट्रान्सफर करतो तेव्हा त्या पॉवरमध्ये कोणताही बदल करत नाही. बघा, ट्रान्सफॉर्मरची प्रॉपर्टी नंबर एक आहे की जेव्हा तो ट्रान्सफॉर्मर हा पॉवर ट्रान्सफर, पॉवर इकडून तिकडं प्रसार करणारा डिव्हाइस आहे. आणि जेव्हा तो पॉवर इकडून तिकडं प्रसार करतो तेव्हा त्याला दिलेली इनपुट पॉवर, बरोबर आहे का, जी इनपुटला दिलेली ती इज इक्वल टू आउटपुट पॉवर असते. म्हणजे पॉवरमध्ये, पॉवरच्या मॅग्निट्यूडमध्ये किंवा पॉवरच्या जी काही व्हॅल्यू असते, जी काही किंमत असते, त्या किमतीमध्ये चेंज करत नाही. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय आहे? पॉवरमध्ये बदल करत नाही. आज आपण प्रॉपर्टीज ट्रान्सफॉर्मरच्या घेणार आहोत. पहिली प्रॉपर्टी कळाली? बघा, ट्रान्सफॉर्मर जो आहे तो बेसिकली कसा इंडिकेट करतात रे? इकडे लक्ष द्या, ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे का, ही एक वाइंडिंग दाखवतात आणि ही एक वाइंडिंग दाखवतात. ह्याचं ऑपरेशन कसं होतं, काय होतं, हे आपण बघणार आहे. प्रॉपर्टी काय आहे इकडं, बरोबर आहे का? आता ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग असतात, दोन वाइंडिंग असतात. कुणी म्हणेल प्रायमरी आणि सेकंडरी? मी तसं म्हणणार नाही, मी तसं म्हणणार नाही. मी म्हणणार की याच्यामध्ये दोन वाइंडिंग असतात, एक कमी दाबाची वाइंडिंग, कमी दाब वाइंडिंग, त्यालाच LV वाइंडिंग म्हणतात, आणि दुसरी जी वाइंडिंग असते त्याला जास्त दाबाची वाइंडिंग म्हणतात. काय रे? दाबाची वाइंडिंग. कधीच वाइंडिंगला प्रायमरी आणि सेकंडरी नावं नसतात. जेव्हा सप्लाय तुम्ही देता, बघा, जेव्हा सप्लाय इकडून देताय, इनपुट इकडे देताय, तेव्हा तुम्ही म्हणता की प्रायमरी वाइंडिंग आहे. ज्या वाइंडिंगला इनपुट दिलेलं असतं तिला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. पण जेव्हा इनपुटच दिलेलं नसेल बाळांनो, तेव्हा तुम्ही वाइंडिंगला नावं कशी द्यायचे? कमी दाबाची वाइंडिंग आणि जास्त दाबाची वाइंडिंग. आता कमी दाब आणि जास्त दाब कसा ठरला रे? मग आपण प्रिन्सिपलकडे जाऊ. काय करू? प्रिन्सिपलकडे जाऊ. म्हणजे वर्किंग प्रिन्सिपल कशावर होत आहे, हे कशावर काम करत आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर वर्क करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, चुंबकीय रेषीय, एक चुंबकीय रेषेचं एक नियम आहे त्यावर काम करतो. मग चुंबकीय रेषेचा एक नियम आहे, म्हणजेच त्या नियमाचं नाव आहे फ्लेमिंग्स रूल, सॉरी फॅराडेज लॉ. काय? फॅराडेचा सिद्धांत आहे, त्याच्यावर काम करतो. मला थोडं मराठी इंग्लिशमध्ये थोडं कन्फ्यूज होत आहे, समजून घ्या. फॅराडेच्या सिद्धांतावर काम करतो. फॅराडेज लॉ काय सांगतो? बघा, फॅराडेज लॉ काय सांगतो? जेव्हा एखाद्या मॅग्नेटिक मटेरियल, बघा ट्रान्सफॉर्मर काय रे? मॅग्नेटिक मटेरियल आहे. तो काय सांगतो फॅराडेज? काय सांगतो रे? जेव्हा तुम्ही
एखाद्या कॉइलला सप्लाय देता, काय करता, एखाद्या कॉइलला सप्लाय देता. तुम्ही कसला सप्लाय देताय रे ट्रान्सफॉर्मरला? एसी सप्लाय देताय. कसला? एसी. म्हणजे काय रे तो वेळेवेळेला काय होतोय, चेंज होतोय. काय होतोय? चेंज होतोय. म्हणजे ह्याच्यामुळे ज्या बघा, हा जर सप्लाय तुम्ही काय केला, एखाद्या कॉइलला दिला, मॅग्नेटिक कॉइलला. कुणाला? मॅग्नेटिक कॉइलला. फॅरेडेज काय सांगतोय, एखाद्या स्थिर मॅग्नेटिक कॉइलला दिला हा चेंजिंग सप्लाय, एखाद्या स्थिर मॅग्नेटिक कॉइलला दिला तर त्याच्यामध्ये त्या मॅग्नेटिक कॉइलमध्ये तुमच्या ज्या फ्लक्सच्या रेषा किंवा चुंबकीय रेषा प्रोड्यूस होणार आहेत त्या पण कशा होणार आहेत, चेंज इन, म्हणजे बदलत्या चुंबकीय रेषा प्रोड्यूस होणार आहेत. आणि त्या बदलत्या चुंबकीय रेषा जेव्हा एखादा स्थिर कंडक्टर कट करणार आहे, बघा ह्या चुंबकीय रेषा काय होतं, बघा फॅरेडेज काय सांगतो, इकडं देखील लक्ष द्या, ह्या कॉईल आहे, मॅग्नेटिक कॉईल आहे, बरोबर आहे का, ही कॉईल आहे, मॅग्नेटिक मटेरियलवर वाउंड आहे. तुम्ही एसी सप्लाय दिला, बरोबर आहे का, चेंज इन सप्लाय दिला. हा एसी सप्लाय दिल्यानंतर फॅरेडेज काय सांगतो, क्या ह्या ह्या चेंज इन सप्लायमुळं ह्या मॅग्नेटमध्ये जी चुंबकीय रेषा तयार होतात त्या बदलत्या चुंबकीय रेषा होतात. आणि त्या बदलत्या चुंबकीय रेषा एखाद्या जर कोणत्या कंडक्टरने कट केल्या, बघा त्या चुंबकीय रेषा दर स्थिर कंडक्टरने कट केल्या, बघा चुंबकीय रेषा त्या बदलत्या चुंबकीय रेषा आहेत. बघा चुंबकीय रेषा कशा आहेत, बदलत्या आहेत. कंडक्टर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्या कंडक्टरला, त्या तुमचा जो कंडक्टर आहे त्याला चुंबकीय रेषा कट करणार आहेत. आणि जेव्हा स्थिर कंडक्टरला त्या चेंजिंग चुंबकीय रेषा कट करतात तेव्हा त्याच्यामध्ये काय होतो, दाब निर्माण होतो. काय होतो? व्होल्टेज निर्माण होतो किंवा दाब निर्माण होतो. आणि त्या व्होल्टेजला म्हणतात इंड्यूस्ड व्होल्टेज. काय म्हणतात? इंड्यूस्ड व्होल्टेज. म्हणजे कळालं, ह्याच्यामध्ये फॅरेडेज काय सांगतो, फ्लक्स तुमच्या चेंजिंग आहेत, कंडक्टर कसा आहे, स्थिर आहे. कशा फ्लक्स कशामुळे चेंजिंग आहेत, सप्लाय तुम्ही एसी देताय. एसी सप्लाय जर एखाद्या मॅग्नेटिक मटेरियलवर वाऊंड असणाऱ्या कॉईल दिला तर ती कॉईल काय करते, चेंजिंग फ्लक्स प्रोड्यूस करते. आणि त्या फ्लक्स काय होतात, स्थिर कंडक्टरला कट करतात. आणि मग त्याच्या त्या स्थिर कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो, बरोबर आहे का. मग त्या EMFला काय म्हणतात, फॅरेडेज म्हणतो की जेव्हा तुमच्याकडे कंडक्टर कॉन्स्टंट आहे आणि फ्लक्स कसे आहेत, चेंजिंग आहेत, त्या इंडक्टरला त्याला म्हणतात स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. काय म्हणतात? स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. काय म्हणतात? स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF किंवा स्टॅटिकली म्हणजे स्थिर. बघा स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF का तर स्टॅटिकली म्हणलंय, कंडक्टर कसा आहे रे, स्थिर आहे. स्थिर निर्माण झालेला दाब त्याला काय म्हणतात, स्थिर निर्माण झालेला दाब त्या EMFला. मग ट्रान्सफॉर्मरमध्ये कसला इंड्यूस्ड EMF होतो, स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF किंवा स्थिर निर्माण झालेला दाब इंड्यूस होतो. मग स्टॅटिकली इंड्यूस्ड EMFचे दोन टाईप आहेत, ह्याचे दोन टाईप आहेत. मग ह्याचे दोन आहेत, स्वतःमध्ये इंड्यूस झालेला, म्हणजे त्याला म्हणतात सेल्फ इंड्यूस्ड. काय म्हणतात रे? सेल्फ इंड्यूस्ड. आणि दुसऱ्यामध्ये इंड्यूस झालेला, दुसऱ्यामध्ये म्हणजेच त्याला काय म्हणतात, म्युच्युअली इंड्यूस्ड EMF. म्युच्युअली इंड्यूस EMF दोन टाईप आहेत बघा. आणि हा जो स्टॅटिकली EMF होतो, स्टॅटिकली EMF त्याचं मॅग्नेट्यूड काय असतं रे, बघा त्या स्टॅटिकली इंड्यूस्ड EMFचं मॅग्नेट्यूड असतं NdΦ/dt. म्हणजे N म्हणजे काय असतात रे, N म्हणजे तुमच्या टर्न, जी कॉईलच्या असतात टर्न्स त्या असतात N, बघा. आणि फ्लक्स कसे आहे, चेंजिंग. जेव्हा एखाद्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेतात, बघा एखाद्या क्वांटिटीचा आयट्याचे तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता, एखादी गोष्ट जर चेंजिंग दाखवायची असली टाइम सोबत तर त्याचा काय घेतात, डेरिव्हेटिव्ह घेतात. म्हणजे फ्लक्स कसे आहेत रे, तुम्हाला चेंजिंग सांगितल्या, म्हणजे बघा काय होतंय, चेंजिंग फ्लक्स कुणी कट केल्या, टर्न्सने कट केल्या आणि EMF निर्माण झाला, बरोबर आहे का रे. मग ह्याचं मॅग्नेट्यूड EMFचं कसं देतात, NdΦ/dt. आणि मायनस चिन्ह तुम्ही बघितलं असेल, हे मायनस चिन्ह तुम्हाला तुम्हाला वाचताना कधी कधी आले असतील, E=-NdΦ/dt हे मायनस चिन्ह जे दाखवतं ते दाखवतं त्याचा मार्ग कोणता आहे, डायरेक्शन कोणतं, EMF कोणत्या डायरेक्शनने चाललाय त्याचं डायरेक्शन कोण दाखवतं रे, वजा चिन्ह. वजा चिन्ह काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ त्या दाबाचं, मार्ग कोणता आहे, फ्लो व्हायचा मार्ग कोणता आहे, तो दाब जो निर्माण झालेला आहे त्याचा मार्ग कोणता आहे हे काय दाखवतं, वजा चिन्ह. हे वजा चिन्ह डायरेक्शन दाखवतं. ते डायरेक्शन कोण देतं, ते डायरेक्शन
ते डायरेक्शन कोण देतं रे? ते डायरेक्शन देतं लेन्स लॉ. कोण देतं? लेन्स लॉ. आपण लेन्सचा सिद्धांत काय आहे हे पण बघणार आहे. बरोबर आहे का? पुढे येऊ द्या. फक्त आपल्याला आता स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ शिकलो, त्याची संख्या त्याची व्हॅल्यू काय असते? मायनस एन डी फाय बाय डी टी. ही मायनस काय आहे? तर डायरेक्शन आहे. काय आहे? डायरेक्शन आहे. कोणत्या दिशा दाखवते? काय दाखवते? मायनस दिशा दाखवते. परत स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ आहे. बरोबर आहे का? त्याचे दोन टाईप आहेत, स्वतःमध्ये म्हणजे सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि दुसऱ्यामध्ये म्हणजे म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ. बघा नीट लक्षात ठेवा, आपल्याकडे काय आहेत रे? दोन ईएमएफ आहे, सेल्फ इंड्युस्ड आणि म्युच्युअली. आता हे सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ काय? बघा नीट लक्ष द्या, सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ काय? बघा ही मॅग्नेटची काय रे? कोअर आहे. आपण मॅग्नेटच्या कोअर बद्दल डिझायनिंग बद्दल डिटेलमध्ये बात करणार आहे, पण लक्षात ठेवा मॅग्नेटची काय एक कोअर आहे, त्याच्यावर काय रे? कॉइल वाउंड आहे. कॉइल वाउंड आहे आणि आपण काय केलं आहे रे? इथं सप्लाय दिलेला आहे. कसला? एसी सप्लाय दिलेला आहे. बघा स्वतःमध्ये होणारा निर्माण होणारा ईएमएफ कसा होतो. बघा ही कॉइल आहे, ह्याने सप्लाय दिला. बरोबर आहे का रे बाळांनो? सप्लाय दिला आणि हे सप्लाय दिल्यानंतर करंट फ्लो झाला ह्याच्यामधनं. कॉईलमधनं काय झाला? करंट फ्लो झाला, करंट आय. आणि ह्या करंटला, ज्या करंटमुळं इथं काय होत आहेत रे? चुंबकीय रेषा निर्माण होत आहेत. काय होत आहेत? चुंबकीय रेषा, चेंज इन चुंबकीय रेषा, म्हणजे बदलत्या चुंबकीय रेषा. चुंबकीय रेषांचं कसं मॅ कशा चेंज होत आहेत? एसी सप्लाय जसा सप्लाय तशा चुंबकीय रेषा तयार होत आहेत. आणि चुंबकीय रेषा चेंज चेंज इन म्हणजे बदलत्या चुंबकीय रेषा तयार होत आहेत जेव्हा तुम्ही करंट देताय. आणि ज्या करंटमुळे चुंबकीय रेषा तयार होतात त्याला म्हणायचं चुंबकीय रेषा प्रोड्यूस करणारा करंट. आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅग्नेटायझिंग करंट. काय म्हणतात रे? ह्या करंटला, ज्या करंटमुळं चुंबकीय रेषा निर्माण होतात त्याला म्हणायचं चुंबकीय रेषा प्रोड्यूस करणारा किंवा निर्माण करणारा करंट किंवा मॅग्नेटायझिंग करंट म्हणतात. काय म्हणतात? मॅग्नेटायझिंग करंट. ह्या करंटमुळं ह्या फ्लक्स तयार झाल्या. बरोबर आहे का? ह्या मॅग्नेटला काय झाल्या? फ्लक्स तयार झाल्या. आणि ह्या फ्लक्स काय व्हायला लागल्या? बघा ह्या फ्लक्स काय होतात? ह्या फ्लक्स चेंजिंग फ्लक्स आहेत. आणि ह्यांना कंडक्टर कसा आहे रे? स्थिरच आहे. बघा ह्याच कॉईलने काय केल्या? ह्याच मॅग्नेटवर जी कॉईल वाउंड आहे त्याने फ्लक्स तयार केल्या. आणि ह्या फ्लक्स काय व्हायला लागल्या? बघा ह्या फ्लक्स काय व्हायला लागल्या? ह्यालाच येऊन कट व्हायला लागल्या. बघा काय काय व्हायला लागलं, नीट लक्षात घ्या. स्वतःमध्ये होणारा किंवा सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे काय? ह्याच कॉईलने फ्लक्स प्रोड्यूस केल्या आणि त्या फ्लक्स चेंजिंग झाल्या आणि त्या फ्लक्स येऊन काय झाल्या? ह्याच कॉईलला काय झाल्या? ह्याच कॉईलला काय झाल्या? लिंक झाल्या. आणि सपोज ह्या कॉईलच्या टर्न्स आहेत, टर्न्स आहेत एन वन. किती टर्न्स आहेत? एन वन. आणि ह्याला म्हणायचं सेल्फ इंड्युस्ड, म्हणजे स्वतःच फ्लक्स प्रोड्यूस करायचा आणि स्वतःनीच कट करायचा. बरोबर आहे का? स्वतःच फ्लक्स प्रोड्यूस करायचा म्हणजे स्वतःनीच निर्माण करायचं, स्वतःलाच हरवायचं. बरोबर आहे का रे? म्हणजे मायनस एन डी फाय बाय डी टी. बघा हे आपण कळालं की इंड्युस्ड ईएमएफची व्हॅल्यू तर सगळीकडे सेम असते, जिथं स्टॅटिकली, जिथं स्थिर कंडक्टर आहे, कंडक्टर स्थिर आहे आणि फ्लक्स कसे आहेत रे? चेंजिंग आहेत. तिथं जे मॅग्नेट्यूड असतं एन डी फाय बाय डी टी असतं आणि इथं टर्न्स किती आहेत रे? एन वन आहेत. म्हणजे स्वतःच फ्लक्स तयार केल्या आणि स्वतःमध्येच ईएमएफ इंड्यूस झाला, त्याला म्हणतात सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. काय? सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. आता दुसरा इंड्युस्ड ईएमएफ कोणता आहे रे? दुसरा दुसरा आहे म्युच्युअल. काय आहे? म्युच्युअल. म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ मध्ये काय केलेलं असतं, कशी अरेंजमेंट असते? बघा हा कोअर कॉमन आहे. काय? हा जो कोअर आहे, मॅग्नेटिक कोअर आहे, दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये जी कॉईल वाउंड केलेली आहे. सपोज म्युच्युअली कोणाला म्हणायचं, इथं एक कॉईल वाउंड केली आहे, इथं एक, पण दोन्ही पण कॉईल काय केलेले आहेत? दोन्हीकल कॉईल ज्या वाउंड केलेले आहेत ते का एका सिंगल कॉमन कोअरवर, कशावर? कॉमन कोअरवर केलेलं आहे. मग कॉमन कोअरवर एका एका कॉईलला काय केलेलं आहे? सप्लाय दिलेला आहे. काय केलेलं आहे? एका कॉईलला काय केलेलं आहे? सप्लाय दिलेला आहे. इकडं नीट लक्ष द्या. बघा एका कॉईलला काय केलेलं आहे? सप्लाय दिलेला आहे. मग ह्या कॉईलला सप्लाय दिला की ह्यातनं करंट फ्लो होईल. ह्यातनं करंट फ्लो झाला की काय होतील रे? फ्लक्स फ्लो होतील. बघा फ्लक्स कुठनं फ्लो होणार आहेत? ह्या कोअरमधनं सगळ्या फ्लो होणार आहेत. कसं कळतंय का? ह्या खालनं अशा फ्लक्स प्रोड्यूस होणार आहेत. बरोबर आहे का? आणि जेव्हा ह्या फ्लक्स, बरोबर आहे का, ह्या कोअरमधनं पूर्ण फिरतील, बरोबर आहे का, फिरतील, तेव्हा त्यांना काय होईल रे? ह्या बघा ह्या कॉईलच्या फ्लक्स ह्या कॉईलला जाऊन काय होतील? थडकतील. आणि मग त्या कॉईलच्या फ्लक्स कसे आहेत? चेंजिंग आहेत. कंडक्टर कसा आहे? स्थिर आहेत. मग ह्याच्यामध्ये काय होईल रे? ह्याच्या टर्न्स जर एन टू असतील तर ह्याच्यामध्ये ई टू हा ईएमएफ इंड्यूस होईल. ई टू हा एक दाब निर्माण होईल. बरोबर आहे का? कशामुळं? तिथल्या फ्लक्स ह्याने कट केल्या, म्हणजे एकाच्या फ्लक्स दुसऱ्याने कट केल्या. पण काय पाहिजे? सेम कोअर पाहिजे. दोघांचा पण काय पाहिजे? कोअर सेम पाहिजे. आणि त्या इंड्युस्ड ईएमएफला म्हणायचं म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ किंवा दुसऱ्यामध्ये प्रोड्यूस होणारा ईएमएफ. बरोबर आहे का?
मग ह्याचं पण मॅग्नेट्यूड काय आहे रे, मायनस एन टू डी फाय बाय डी टी, फ्लक्स काय आहेत कळतंय का? मग ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतंय बघा, ट्रान्सफॉर्मरचं लोकेशन आता म्युच्युअल, आणि आता मग ट्रान्सफॉर्मरमध्ये सेल्फ होतोय का म्युच्युअल होतंय, नीट लक्षात ठेवा. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतंय, ट्रान्सफॉर्मरमध्ये काय आहे रे बाळांनो, कोअर आहे. इकडे लक्ष द्या, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोण आहे, काय आहे, कोअर आहे. त्याच्यावर काय आहे रे, वाइंडिंग वाऊंड आहे. काय आहे, वाइंडिंग वाऊंड आहे. बरोबर आहे का? नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा, वाइंडिंग वाऊंड आहे. एका वाइंडिंगला तुम्ही काय करताय रे, सप्लाय देताय. बरोबर आहे का? आणि दुसऱ्या वाइंडिंगला तुम्ही काय करताय रे, आउटपुट घेताय. बघा इकडे नीट लक्षात द्यावा, म्हणजे ज्या वाइंडिंगला सप्लाय देताय ती वाइंडिंग काय करते रे, फ्लक्स प्रोड्यूस करते, आणि दुसऱ्यामध्ये काय करते, कट करते. इथं जाऊन फ्लक्स काय करते, कट करते. हे ज्या टर्न्स एन टू आहेत आणि हे ज्या एन वन आहेत, मग हे इथल्या प्रोड्यूस झालेल्या फ्लक्स कुठं कट करते, एन टूला कट करते, आणि काही फ्लक्स स्वतःभोवतीच कट करते. बघा काही फ्लक्स काय तिकडे जात नाही, हे स्वतःलाच कट करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये बघा, ट्रान्सफॉर्मर हे पॉवर कशामुळे ट्रान्सफर होते, इथल्या फ्लक्स इकडे गेल्यामुळं पॉवर ट्रान्सफर होते. इथल्या फ्लक्स ज्या आहे, चेंजिंग फ्लक्स, ह्या कॉईलला जाऊन कट झाल्यात, त्याच्यामुळं काय होते रे, पॉवर निर्माण होते. त्यामुळं ट्रान्सफॉर्मरमध्ये जी ई एम एफ निर्माण होणार आहे, मायनस एन टू डी फाय बाय डी टी, काय होणार आहे, ह्या हिथं निर्माण होणार आहेत. आणि ह्या कशामुळं निर्माण होणार आहे, हिथं झालेल्या फ्लक्समुळे प्रोड्यूस होणार आहे. मग सेम वर्किंग आहे बघा, हिथल्या फ्लक्समुळं हिथं ई एम एफ झाला, आणि हिथल्या फ्लक्समुळं हिथं ट्रान्सफॉर्मरमध्ये झाला. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा कोणत्या बेसिक प्रिन्सिपलवर वर्क होतो रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शन. बघा म्युच्युअल इंडक्शनच्या प्रिन्सिपल वर्क होतो. म्युच्युअलमध्ये एकाने फ्लक्स प्रोड्यूस करायचा, दुसऱ्याने कट करायचा. इथं पण तसंच आहे, एकाने प्रोड्यूस करायचा, दुसऱ्याने कट करायचा. आणि त्यालाच म्हणतात म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ. काय म्हणतात, म्युच्युअली इंड्यूस्ड ई एम एफ. मग बाळांनो तुम्ही इथं ऑब्झर्व काय केलं रे, इथं ऑब्झर्व काय केलं, एकाने फ्लक्स दुसऱ्याने कट केल्या. म्हणजे ट्रान्सफॉर्मर जर तुम्हाला विचारलं कशावर वर्क होतोय, प्रश्न विचारतात कधी कधी, तर कशाला, म्युच्युअल इंड्यूस्ड ई एम एफ वर यूज वर्क होतो. कसं, म्युच्युअल इंड्यूस्ड ई एम एफ वर वर्क होतो. काय, म्युच्युअल इंड्यूस्ड ई एम एफ ह्या सिद्धांतावर वर्क होतो. कळतंय का? हे झालं बेसिक्स. बरोबर आहे का? आता ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे का, ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे का, ट्रान्सफॉर्मरमध्ये ई एम एफ इंड्यूस आहे तो कशा कोणकोणत्या काय क्वांटिटीवर डिपेंड आहे रे, कोणकोणत्या क्वांटिटीवर. ई इज इक्वल टू, तुम्ही बघितलं काय होतं आहे, एन वन डी फाय बाय डी टी, किंवा ई टू इज इक्वल टू काय बघितलं, मायनस एन टू डी फाय बाय डी टी. मायनस एक आहे, डायरेक्शन दाखवत आहे. बरोबर आहे का? म्हणजे हा ई एम एफ कशा कशावर डिपेंड आहे रे, टर्न्सवर डिपेंड आहे. बघा डायरेक्टली डिपेंड कशावर आहे, टर्न्सवर. तुम्ही जेवढ्या जास्त टर्न्स लावता, ए इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, जेवढ्या जास्त टर्न्स लावता, इथं तीन टर्न्स आहेत आणि इथं किती आहेत, चार आहेत. बघा इथं ही एन टू आहेत आणि ही एन वन आहेत. बाळांनो मला सांगा रे, इथं एन वन टर्न्स आहेत, किती आहेत, तीनच टर्न्स आहेत, आणि इथं किती आहेत, चार आहेत. म्हणजे एन वनचं व्होल्टेज, बघा एन वनचं व्होल्टेज काय असेल रे, कमी असेल. म्हणजे इथं जे ई वन आहे ते किती असेल रे, कमी असेल. कमी असेल का, टर्न्स कमी आहेत. इथं काय टर्न्स कमी आहे, कारण हा जो ई एम एफ आहे किंवा दाब आहे तो कशावर डिपेंड आहे, टर्न्सवर डिपेंड आहे. जिथं टर्न्स कमी आहेत तिथं ई एम एफ काय होणार आहे, कमी निर्माण होणार आहे. आणि जिथं टर्न जास्त आहेत तिथं ई एम एफ कसा होणार आहे, जास्त निर्माण होणार आहे. त्यामुळं वाइंडिंगचं क्लासिफिकेशन दोन टाईपमध्ये केलंय, कमी दाबाची वाइंडिंग आणि जास्त दाबाची वाइंडिंग. कशावरनं, टर्न्सवरनं. ज्या वाइंडिंगला बघा, प्रायमरी असू किंवा सेकंडरी असू दे, आपल्याला माहीत नाही, मला प्रायमरी आहे का सेकंडरी माहिती आहे का, नाही. मग लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग कोणाला म्हणायचं, ज्या वाइंडिंगमध्ये, ज्या वाइंडिंगमध्ये कमी टर्न्स आहेत त्या वाइंडिंगला म्हणायचं कमी दाबाची वाइंडिंग किंवा लो व्होल्टेज वाइंडिंग. आणि ज्या वाइंडिंगमध्ये टर्न्स जास्त आहेत त्याला म्हणायचं हाय व्होल्टेज वाइंडिंग. मध्ये हे तर ह्या वाइंडिंगला काय म्हणायचं रे, एच व्ही वाइंडिंग, म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग. आणि ह्या वाइंडिंगला म्हणायचं एल व्ही वाइंडिंग. कळतंय का? वाइंडिंगचं क्लासिफिकेशन कळालं, एल व्ही आणि एच व्हीमध्ये केलं, कळालं का? आता हे झालं ट्रान्सफॉर्मरचं बेसिक्स, ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क होतो, काय होतं. आता आपल्या ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय डिझाईन करायचे रे, एक तर कोअर बघायचा आहे कसा बनवतात, कशापासून बनवतात, आणि काय बघायचं आहे रे आपल्याला, वाइंडिंग कशा बनवतात, कशा ठेवतात, हे सगळं बघायचं आहे आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये. आज आपण बेसिक शिकलो की एल व्ही वाइंडिंग, एच व्ही वाइंडिंग काय, बरोबर आहे का, कशी ओळखायची, टर्न्सवर न ओळखायची, बरोबर आहे का. मग आपल्याला आता आपल्याला बघायचं आहे
की आपल्याला कुवर डिझाईन करायचं आहे. कुवर काय करायचं आहे, आपल्याला बनवायचं आहे. काय करायचं आहे, कुवर बनवायचं आहे. मग कुवर बघा, हा जो कुवर आहे मॅग्नेटिक कुवर, बरोबर आहे का, हा मॅग्नेटिक कुवर आहे, त्याच्या पैल वाऊंड आहेत, बरोबर आहे का. हा मॅन्युफॅक्चरिंग करायचा आहे. काय करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. मग कुवर आधीच्या काळामध्ये कशाने बनलेला असायचा बघा, सिलिकॉनने बनलेला असायचा. ओल्ड डेजमध्ये म्हणजे जुन्या काळात कशाने बनलेला असतो, सिलिकॉनने बनलेला होता. कुवर कशाने बनलेला असतो आधीच्या काळामध्ये, आता बनत नाही, कशाने बनलेला होता, सिलिकॉनने. मग सिलिकॉनने बनवलेला असता तिथं काय व्हायचं माहिती का, सिलिकॉनचं काय आहे, सिलिकॉनमध्ये जास्त करंट फ्लो होतो. सिलिकॉनची प्रॉपर्टी काय आहे, जास्त करंट फ्लो होणे, बरोबर आहे का. सिलिकॉनमध्ये जास्त करंट फ्लो होत असला की कुवर बघा, कुवर डिझाईन करताना आपल्याला सगळं काय करावं लागेल रे, कन्सिडर करावं लागेल सगळ्या टर्म्स. तिथं करंट जास्त फ्लो होत होता, त्यामुळं कुवरमध्ये कोणता लॉस जास्त होता, जिथं करंट जास्त फ्लो होतो तिथं एक कुवरचा लॉस आहे, त्याला म्हणतात ईडी करंट लॉस. कोणता, ईडी करंट लॉस, ईडी करंट लॉस, ईडी करंट लॉस, ईडी करंट लॉस. बघा सिलिकॉन, सिलिकॉन पहिल्यांदा आपण यूज करत होतो, त्याच्यामध्ये त्याची प्रॉपर्टी काय होती, त्याचं जे रेजिस्टन्स होता ती कमी होता, त्या कुवरचा रेजिस्टन्स कमी होता, म्हणजे त्याच्यामध्ये करंट काय होतो होता रे, जास्त फ्लो होत होता. मग त्यामुळं काय केलं, तिथं एक कुवरमधला दोन लॉस असतात, एक हिस्टरेसिस लॉस आणि ईडी करंट लॉस. आपण घेणार आहेत नंतरच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये घेणार आहेत. फक्त लक्षात ठेवा की कुवर डिझायनिंगमध्ये आपण काय काय मॉडिफिकेशन केले, काय काय बदल केले. सिलिकॉन होता त्यामध्ये जास्त करंट फ्लो होत होता, त्यामुळं कोणता लॉस होत होता, ईडी करंट लॉस होता. म्हणून हा ईडी करंट लॉस होत होता, म्हणून कुवर काय चांगला नव्हता, त्यामुळे म्हणायचे की बॅड कुवर आहे. मग काय केलं, सायंटिस्ट आले, सिलिकॉन मध्ये स्टील मिसळला. स्टील मिसळला कशासाठी मिसळला, स्टील मिसळला, स्टीलचा बघा, स्टील हार्ड असतो, एकदम हार्ड असतो, त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो, म्हणजे तो काय करणार रे, करंटला, करंट फ्लो व्हायला काय होणार, कमी करणार, म्हणजे रेजिस्टन्स वाढवणार. काय करणार, स्टील कशामुळं, सिलिकॉन मध्ये स्टील कशामुळं मिसळला, तर काय केला रे, रेजिस्टन्स वाढवला. काय केला, रेजिस्टन्स वाढवला. काय केला, जी अपोजिशन आहे ते वाढवलं, रेजिस्टन्स वाढवला, बरोबर आहे का. रेजिस्टन्स वाढवल्यामुळं काय झाला, ईडी करंट लॉस काय झाला, ईडी करंट लॉस काय झाला, कमी झाला. काय झाला, कमी झाला. म्हणजे तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता यूज करायला लागले रे, ईडी करंट लॉस कशामध्ये असतो, सिलिकॉन स्टीलमध्ये. काय असतो, सिलिकॉन स्टीलमध्ये काय असतो, ईडी करंट लॉस कमी असतो, असं म्हणायला लागले. पण बघा काय व्हायला लागलं, तुमच्या कॉईलमध्ये कंडक्टर कसे आहेत, असे आहेत. बघा मी स्ट्रेट कंडक्टर काढतोय, बरोबर आहे का, हे कंडक्टर असे वाऊंड आहेत, बरोबर आहे का, असे वाऊंड आहेत. मग काय व्हायला लागलं बघा, कोरवर वाऊंड असले, ह्या कंडक्टरचा करंट इकडं चालला, ह्या कंडक्टरचा करंट इकडं चालला, ह्या कंडक्टरचा करंट इकडं चालला, ह्या कंडक्टरचा, म्हणजे एकामेकांना करंट इकडं तिकडं व्हायला लागले, आणि त्यामुळं ही करंट इकडं तिकडं झाले कोअरमध्ये, या कंडक्टरमध्ये, त्यामुळं तिथं ईडी करंट अजून कमी नाही झाला, अजून कमी नाही झाला. म्हणजे कोअर डिझायनिंगमध्ये सिलिकॉन लावलं, करंट जास्तमुळं तुम्हाला ईडी करंट लॉस झाला, परत स्टील वाढवलं, रेजिस्टन्स वाढवला, तुम्हाला वाटलं कमी झाला. पण दुसरा प्रॉब्लेम आढळून आला की काय होतंय रे, जेव्हा वाइंडिंग वाऊंड करताय, ह्या वाइंडिंगचा करंट काय होतोय, ह्या वाइंडिंग सोबत जातोय, ह्या वाइंडिंगचा, ह्या कॉईलचा करंट ह्या कॉईल सोबत, ह्या कॉईलचा ह्या कॉईल सोबत. मग तुम्हाला काय करायचंय रे, तुम्हाला काय करायचंय, दोन वाइंडिंग मध्ये हे जे मी ब्लॅक काढतोय ते लॅमिनेशन आहे. काय लावायचंय, लॅमिनेशन लावायचंय, लॅमिनेशन. काय लावायचंय, इन्सुलेटिंग मटेरियलचं लॅमिनेशन लावायचंय. म्हणजे इकडचा करंट इकडं जाणार नाही, इकडचा करंट इकडं जाणार नाही, बरोबर आहे का. तुम्ही कॉईल मोटर भरत असाल, तुम्ही आयटीचे मुलं आहेत, इन्सुलेशन तुम्हाला भरपूर जास्त माहीत असेल, बरोबर आहे का. मग काय करतात रे, दोन्ही कॉईलच्या मध्ये इन्सुलेशन लावतात, कशामुळं, हिकडचा करंट हिकडं जाऊ नाही आणि हिकडचा करंट हिकडं जाऊ नाही. आणि ह्याचं मेन पर्पज काय असतो, कुवरचं मध्ये लॅमिनेशन प्रोव्हाइड करायचा, की काय रे, ईडी करंट लॉस कमी व्हावा. म्हणजे कुवर डिझायनिंगमध्ये आपण बघितलं की सिलिकॉन मटेरियल यूज करत होतो, परत सिलिकॉन स्टील केला, सिलिकॉन, फक्त आपण एक लॉस बघितला, ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय काय करतात, काय काय करतात रे, सिलिकॉन वापरत होतो, रेजिस्टन्स कमी होता, मग रेजिस्टन्स वाढवला, रेजिस्टन्स वाढवला तरी ऑब्झर्व झालं की काय रे, काय बघितलं, लॅमिनेशन नाही, त्यामुळे इकडचा करंट तिकडं होऊन लॉस होतो ईडी करंट. मग ईडी करंट कमी करण्यासाठी सिलिकॉन स्टील, सिलिकॉनमध्ये स्टील मिसळलं प्लस लॅमिनेशन लावले. काय लावले, लॅमिनेशन लावले. तुम्हाला जर कधी कुठंही प्रश्न आला, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, लॅमिनेशन कशासाठी लावतात, लॅमिनेशन हे ईडी करंट हे कोअरचे लॉस आहेत, कोअरमध्ये होणारा लॉस आहे, तो कमी करण्यासाठी काय करतात, लॅमिनेशन्स हे लावतात.
हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा ईडी करंट लॉसबद्दल आपण बघितलं, इन डिटेलमध्ये बघणार आहेत आपण, टेन्शनच घ्यायचं नका, टेन्शन घेऊ नका. उद्या बघणार आहेत की कोर डिझायनिंगमध्ये हिस्टरेसिस लॉस, दोन लॉस आहेत कोरमध्ये, एक आहेत ईडी करंट लॉस आणि दुसरा कोणता, हिस्टरेसिसचा लॉस. हिस्टरेसिस लॉस कसा होतो, तो कमी कसा करायचा, तो कमी करण्यासाठी काय काय करायचं. ओके, आज बघितलं की ईडी करंट लॉस काय आहे. ईडी करंट लॉस कुणाला म्हणायचं, एक करंट आहे बघा, तो काय होतो, सर्क्युलर शेपमध्ये फ्लो होतो, कोरच्या बाजूने काय होतो, सर्क्युलर शेपमध्ये फ्लो होतो, त्या करंटला म्हणायचं ईडी करंट. बरोबर आहे का, ही कोर आहे, बरोबर आहे का, कोरच्या बाजूने काय होतो रे, करंट असा फ्लो होतो, म्हणजे सर्क्युलर शेपमध्ये जो करंट फ्लो होतो त्याला ईडी करंट म्हणतात. आणि त्या करंटमुळं काय होतं रे, फ्लक्स कमी जास्त किंवा एखाद्या कंडक्टरकडून दुसऱ्या कंडक्टरकडे करंट जाणे हे सगळं होतं, त्याच्यामुळे एक लॉस होतो, पॉवर लॉस होतो, आणि त्या लॉसला म्हणायचं कोअर लॉस. मग त्यासाठी इकडून तिकडं जाऊ नये करंट, सर्क्युलरमध्ये ह्या कंडक्टरमध्ये फ्लो होत असला तर इकडून तिकडं जाऊ नये, म्हणून काय बसवले रे आपण, लॅमिनेशन्स बसवल्यात. आणि लॅमिनेशनचा बसवण्याचा मेन पर्पज काय असतो, ईडी करंट लॉस कमी व्हावा. ओके बाळांनो, आज इथंच थांबू, थोडासा लेट झाला त्याबद्दल सॉरी, पण नेक्स्ट उद्या आपण भेटूया, ट्रान्सफॉर्मर कंटिन्यू करूया. दुसरा सब्जेक्ट जर तुम्हाला कोणता हवा असेल कमेंट करा, खाली टेलिग्रामची लिंक आहे त्या टेलिग्रामला जॉईन व्हा. आपण असेच तुम्हाला ॲप्टिट्यूड चालू आहे, दुसऱ्या इंजिनिअरिंगच्या चॅनलवर ॲप्टिट्यूड चालू आहे, मीच घेतो आहे, तिथं जाऊन बघा. सगळ्या एक्झामसाठी एकदम सोप्या भाषेत शिकवलेलं आहे, तिथं जाऊन बघा. आणखीन तुम्हाला इथं आपलं दररोज टेक्निकल पडतंच आहे, आणि तुम्ही स्टे कनेक्टेड राहा, टेलिग्रामला कनेक्ट राहा. ओके, परत भेटू, थँक्यू, थँक्यू सो मच.